नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मै भी चौकीदार या मोहिमेवरती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. मोदी जनतेचे नव्हे तर अनिल अंबानी आणि नीरव मोदींचे चौकीदार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. राजस्थानातील प्रचार सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी भाजपच्या कारभारावरती टीका केली आहे. दिल्लीच्या JNU मध्ये गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण आणि निषेध आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनाने सोमवारी संध्याकाळी हिंसक रूप धारण केलं. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या घराला घेराव घातला आणि घराच्या काचा फोडल्या. निवडणुकींच्या तोंडावरती मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे तर माजी खासदार मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आलंय. सोलापूरमध्ये आपली लढत सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधामध्ये नाही तर भाजपच्या विरोधामध्ये आहे असं नमूद करताना लोकसभा मतमोजणी होईल तेव्हा शिंदे हे तिसऱ्या स्थानावरती फेकले जातील असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. आगामी सार्वत्रिक निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये VVPAT यंत्रणांची संख्या वाढवण्यावरती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भर दिला आहे आणि कोणत्याही संस्थेला नवीन बदलापासून स्वतःला अलिप्त राहता येणार नाही असंही निवडणूक आयोगाला सुनावलं आहे. करमाळा विधानसभा लढवावी या इच्छेनेच प्रयत्न करत होतो मात्र विखेंसारख्या मोठ्या राजकीय घराण्यातील सुजय विखे हे लोकसभेच्या तिकिटासाठी इतके आग्रही का राहतात याचा विचार केल्यानंतर खासदारकीच्या माध्यमातून जनहिताची अनेक कामे करता येतात हे लक्षात आले. त्यानंतर राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी स्वीकारली असा खुलासा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. ठिकठिकाणी सभा घेऊन सत्ताधारी आणि विरोधक आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. दरम्यान एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरती टीकास्त्र सोडलं आहे. राज्याचं नेतृत्व करतो असं म्हणणारे मागच्या दाराने येतात स्वतः मात्र निवडणूक लढवत नाहीत इतरांना पुढे करतात. हिंमत असेल तर लोकसभा लढवून दाखवा असं आव्हान पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांना दिलंय. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा बनावट व्हिडिओ तयार करून त्यांची बदनामी करण्याचा आपण धिक्कार करतो असं भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी सांगितलं. प्रसिद्धी माध्यमांनी या व्हिडिओबाबत शहानिशा करावी आणि बनावट व्हिडिओ तयार करून बदनामी करणाऱ्यांच्या कारस्थानाला बळ देऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये आल्यानंतर सर्व सहकारी मित्र मुख गिळून चूप बसतात. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही त्यांची फार चिंता लागलेली असते ते कुणाचेही ऐकत नाही. मोदी म्हणजे कडक हेडमास्टर आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथे केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती व्यापाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. अभिनेत्री जया प्रदा यांनी अखेर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. त्या रामपूर इथून आझम खान यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार आहेत. MIM पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती चांगलेच टीकास्त्र डागलं आहे. वाघ या चौकीदार हे असा टोला त्यांनी मोदींना लगावलाय. एका प्रचार सभेमध्ये असुद्दीन ओवैसी बोलत होते. देशामध्ये निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना होळीनंतर मुंबई आणि नवी मुंबईमध्ये तापमानाचा पाराही वाढू लागलाय. रविवारी 37° सेल्सिअस पर्यंत असणाऱ्या तापमान सोमवारी दुपारी 40° सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. हे तापमान वर्षातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध करण्यात आलेल्या भारतीय वायुदलाच्या कारवाईला लोकसभा निवडणुकीशी जोडलं जाऊ नये तसंच कुणीही याचा राजकीय फायदा किंवा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. यासोबत आपण कोणत्याही पदाचा दावेदार नाही किंवा पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये नाही असं सांगण्यास गडकरी विसरले नाहीत. लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली चिमूर हा मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यातील 6 विधानसभांचा समावेश असल्याने महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ अशी याची ओळख आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसच्या नामदेव उसंडिया
यांच्यामध्ये मोठी चुरस असणार आहे. पाकिस्तानात धर्मपरिवर्तन करण्यात आलेल्या दोन हिंदू मुलींना त्यांच्या कुटुंबियांकडे परत सोपवण्यात यावं अशी मागणी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. होळीच्या पूर्वसंध्येला या दोन्ही मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास लावत त्यांचं लग्न लावून देण्याची घटना सिंध प्रांतामध्ये घडली होती. भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे सोमवारी यवतमाळला आले होते. त्यांचे स्वागत करताना आदित्य कारमधून उतरताच राज्यमंत्री संजय राठोड त्यांच्या पाया पडले. सध्या त्यांची ही व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावरती वेगाने व्हायरल होतीये. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यातील नाराज काँग्रेस गटाची मनधरणी करण्यात यश मिळवलं असतानाच दुसरीकडे शिवसेनेने सुद्धा भाजपच्या नाराज झालेल्या 23 नगरसेवकांची मनधरणी करण्यात यश मिळवलंय. त्यानुसार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे भाजपचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या मदतीनंतर अखेर विचारी विरुद्ध नारायण पवार असा सुरू असलेल्या वादावरती अखेर पडदा पडलाय. देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिलाय. संवेदनशील जागावरती यंत्रणा सजग झाली आहे. यामुळेच गडचिरोली येथे होणाऱ्या संभाव्य घातपात टळावा. गडचिरोलीच्या जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यामध्ये निवडणुकीमध्ये मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांनी उधळला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेले प्रतिज्ञापत्रामध्ये 6,73,00,000 रुपयांची संपत्ती दाखवली आहे. यातील 3,15,00,000 रुपयांची मालमत्ता वारस हक्काने मिळाल्याचे नमूद केलंय. एमकेएन सुपर फास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.